शालिनी भक्तिसागरमध्ये मित्रांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण अध्याय 12 सुरुवात करणार आहोत. श्री शिवलीला अमृत कथासार यातला 12 अध्याय. त्या अगोदर मी 11 अध्याय तुम्हाला ऐकून चुकले आहे आणि त्याची माहिती पण मी तुम्हाला दिलेली आहे. तरी पण मी सर्व माहिती नवीन तुम्हाला सांगतच राहते. तरी पण आपण आज नवीन पहिल्यापासूनच माहिती घेऊन या. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लाल बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करावे, बेल आयकन दाबावे. कारण जो पण व्हिडिओ मी पहिला अपडेट करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले भेटून जाईल. म्हणून लाईक करून कमेंट्समध्ये जय श्री महाकाल लिहावे. आता आपण कुठकुठले अध्याय ऐकले आहे त्याची माहिती देत आहे. पहिला अध्याय दर्शराजाची कथा, दुसरा अध्याय व्याधरणाची कथा, तिसरा अध्याय कल्मषपात राक्षसाची कथा, चौथा अध्याय विमर्शन राजाची कथा, पाचवा अध्याय सत्यरथ राजाची कथा, सहावा अध्याय चित्रवर्म राजाची कथा, सातवा अध्याय भद्रायूच्या लग्नाची कथा, आठवा अध्याय भद्रायूच्या लग्नाची कथा, नववा अध्याय वामदेवाची कथा, 10 अध्याय होता शारदेची कथा. यात पार्वती मातेचे खूप सुंदर सौंदर्याचे वर्णन केलेले आहे. हा अध्याय पण खूपच सुंदर आहे आणि यातल्या यापेक्षाही सर्व अध्याय एकाहून एक आहेत. श्रावण महिन्यात दररोज एक एक अध्याय ऐकून पारायण करण्याचे, रुद्र अभिषेकचे पुण्य करून घ्यावे ही माझी विनंती आहे. आणि त्या अगोदर मी एक वर्ष झालेला आहे भद्रसेन राजाची कथा शिवलीला अमृत कथासार यातला 11 अध्याय टाकून चुकलेली आहे. तर आपण आज विदुर ब्राह्मणाची कथा हा 12 अध्याय आपण आज टाकणार आहोत आणि तुम्ही ती कथा ऐकून घ्यायचे, पुण्य करावे. शिवलीला अमृत कथासार यातला विदुर ब्राह्मणाची कथा. श्री गणेशाय नमो नमः. हे शिव नामस्मरण कोणी करावे, तसेच शिवकीर्तन कोणी करावे याबाबत कसल्याही भेदाभेद मनात नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ्रमी, वानप्रस्थाश्रमी, श्री, मुले, तरुण, वृद्ध सर्वांनी शिवकीर्तन करावे. ज्याला शिव नामस्मरण आवडत नाही तो शूद्राहून बी अतिशूद्र समजावा. त्याने आपल्या अंगावर अलंकार घातले काय आणि नाही घातले काय हे शुद्ध प्रेत शृंगारलेले आहे असे समजावे. पशु ज्याप्रमाणे गवत खाऊन जगतात तसे हा सुद्धा अन्न खाऊन पशुसारखा जगत आहे असे समजावे. म्हणजे असा माणूस शेपूट नसलेला पशुच होय. त्याचे डोळे, कान, हात, पाय सारे केवळ शोभेच्या वस्तूप्रमाणे निरुपयोगी आहेत असे समजावे. त्याला जन्म देऊनही त्याची माता अगदी निपुत्रिकच राहिलेली आहे असे समजावे. मातेने दिलेल्या जन्माचे सार्थक करायचे असेल तर शिवभजनी मन रमावे लागेल. शिवभजन केल्याने संकटातून सुटका होते. शिवभक्तांना अग्निपाणी यापासून भय नसतो. जो शिवाचे भजन करत नाही तो समुद्रात जाऊन बुडो, अग्नीत पडून जडो की जावो त्याला जहाल असा विषारी नाक चावो. शिवभजनाबद्दल मनात नेहमी आसक्ती ठेवावी. ज्याप्रमाणे मुगळा अर्धा तुटलेला तरी गुळापासून मुळीच दूर होत नाही, बरेच दिवस बेपत्ता असलेल्या आपल्या एकुलता एक पुत्राबद्दलची शुभदायी बातमी ऐकायला त्याचे आईवडील जसे अत्यंत आतुरतेने व शीघ्रतेने धाव घेतात तशी धाव घेऊन हातातली सर्व कामे बाजूला ठेवून शिवनामस्मरण शिवभजन ऐकायला जावे व शिवलीला अमृत यातल्या सर्व कथा ऐकाव्या. दूरदेशी गेलेल्या आपल्या पतीचे पत्र खूप दिवसांनी आलेले पाहून ते वाचायला पत्नी जसे आपल्या मनात अत्यंत आतुर होत असते तसे शिवभजन करायला अत्यंत आतुर व्हावे. दरिद्र माणसाला धनाचा हंडा समोर दिसताच तो जसा धावून जाईल, जन्मांध असलेल्या माणसाला डोळे आले तर त्याला जसा आनंद होईल, तहानेने मरणमुक्त झालेल्या अचानक अगदी थंडगार पाणी मिळाल्यानंतर जसा आनंद होतो तसा आनंद मिळवण्यासाठी असलेली हातातली सारी कामे दूर सारून चिंता आणि झोप यांना बाजूला सारून शिवभजन शिवलीला अमृत कथासार यातल्या कथा ऐकायच्या. वक्ता जसा स्वतः पंडित आणि अतिशय चतुर असावा, गुरु म्हणून त्याला नम्रपणे नमस्कार करावा. कामधेनूच्या आचळातून ज्याप्रमाणे अमृताच्या धारा वाहतात
त्याप्रमाणे वक्ता शिवचरित्राच्या आपल्या मधुर वाणीने रसाळ वर्णन करीत असतात. आपल्या कानाद्वारे ते अमृत प्राशन करावे. वक्त्यांवरती ऐकणाऱ्यांचा पूर्ण विश्वास असावा. वक्त्याशी वा अन्य कोणाशी उगाचच वादविवाद करू नये. मनात काही शंका असतील तर त्याबद्दल वक्त्याला विचाराव्यात आणि आपले निरसन करून घ्यावे. वक्त्याची टिंगल करू नये. वक्ता सांगेल ते शांत चित्ताने ऐकावे. वक्त्याला नाना प्रश्न किंवा नाना शंका उगाचच विचारून छळणारे पिशाच यौनीत जातात. गर्वाने धुंद होऊन कधीही कथा अर्धवर टाकून निघून जाऊ नये. तसा करणारा जीवनात अल्पायुष्य होतो आणि त्याच्यावर एकामागे एक अशी संकटे येत असतात. सभेत शिरल्यानंतर वक्त्याखेरीत उगाच दुसऱ्याला नमस्कार करू नये. पापी लबाड धूर्त अशा मुख्य श्रोता असू नये. तो तसा नाही याची खात्री पटवून द्यावी. दूध हे जरी उत्तम आणि पूर्ण अन्न असले तरी नवज्वारात ते घेणे म्हणजे विष घेतल्यासारखे अत्यंत वाईट आहे. त्याप्रमाणे कथामृत श्रवण करून मग नास्तिकतेपणे त्यावर टीका करणे हे सुद्धा अतिशय वाईट आहे. त्याचे ऐकण्याचे सर्व श्रम फुकट गेले असे समजा. कथा ऐकताना आपण कधीही दुसऱ्या कुणाबरोबर गप्पा मारू नयेत. संपूर्णपणे एकाग्र चित्ताने संपूर्ण कथा ऐकावी. तरच कथा ऐकल्याचे पूर्ण फळ ऐकणाऱ्यास मिळेल. वस्त्र अलंकार दक्षिणा देऊन पुराणिकांना संतुष्ट करावे. त्याला जर आपले धन दिले तर आपल्यासुद्धा नंतर अपार धन मिळते. पुराणिकाला आपण जर रत्नाचे दान केले तर प्रतिष्ठा वाढते. पुराणिकांची षोडोपचारे मनाभावे पूजा केली की शंकर प्रसन्न होतो. ज्या पदार्थाचे ध्यान करावे तो पदार्थ मोठ्या स्वरूपात देणाऱ्याला परत मिळतो. कथा ऐकल्या येताच आतापर्यंत झालेली पापे नष्ट होऊ लागतात. इतके दिवस असलेले दारिद्र्य जाते आणि शेवटी श्रोता शिवपदात जातो. आपल्या मस्तकावर टोपी फेटा पगडी वगैरे शिरस्राण घालून कीर्तन ऐकायला कधीच बसू नये. डोक्यावरील फेटा काढून ठेवणे, जर शक्य नसेल तर मुख्य पदर तरी सोडून ठेवावा. तोंडात पाण्याचा विडा खाता खाता कीर्तन कधीच ऐकू नये. तसे केले तर त्या व्यक्तीला मृत्यूनंतर यम फार छळतो असे व्यास मुनींनी सांगितलेले आहे. कीर्तन ऐकताना अतिशय स्वस्थ बसावे. शिवलीला ऐकताना आपले हृदय समाधानाने काटोकांड भरून आनंद्रश्रू व्हावू लागावेत आणि कान शिवकीर्तन ऐकायला व्यवस्थित असावे. कथेत अजिबात झोपू नये किंवा पेंगूसुद्धा नये. खरे तर एकांतात आपले द्रव्य मोजताना माणसाला कितीही जागरण घडले तरी त्याचे डोळे मिटत नाही, पण त्याला कथा ऐकताना मात्र झोप येते. जर झोप येऊ लागली तर उभे राहावे आणि झोप येणार नाही असे उपाय करावेत आणि पूर्णपणे जागे राहूनच कथा मन लावून श्रवण करावी. पुराणिकाहून उंच आसनावर ऐकणाऱ्याने स्वतः बसू नये. जे बसतात ते पुढील जन्मी कावळे होतात. जे आपले दोन्ही पाय पसरून बसतात त्यांना यम काठ्यांनी खूप मारतो. जे मुद्दाम जेठा मारून बसतात त्यांना यमदूत निश्चितच नरकात टाकतात. जो कथेत झोपतो त्याला पुढच्या जन्मी अजगराचा जन्म येतो. कथेत इतर इकडची तिकडची गोष्ट बोलणारा बेडकाच्या जन्माला जातो. ज्यावेळी आनंदाने टाळ्या वाजवत नाही त्याला संसारात खूप दुःख भोगावे लागतात. जे शिवकीर्तनाची जाणून बुजून हेळसांड करतात ते मृत्यूनंतर कुत्र्यांच्या जन्माला जातात आणि कथा सांगणाऱ्या पुराणिकाला दुरोत्तर करतात त्यांना सरड्याचा जन्म येतो. जे कथा लक्षपूर्वक ऐकत नाही त्याला घाणीत वावरणाऱ्या डुकराचा जन्म येतो. जे रागाने अगर द्वेषाने शिवचरित्र तोडून फाडून टाकतात त्यांना लांडग्याचा जन्म येतो. पुराणिकाला आसन दिले की देणाऱ्यावर शंकर प्रसन्न होतात व तो शिवाच्या अगदी जवळ जातो. पुराणिकाला उत्तम प्रकारचे अन्न वस्त्र दिले की ते शंकराला पावले. कथा ऐकून भक्ती आणि वैराग्य मनात ठसते. फार फार वर्षापूर्वी दक्षिण देशात अमंगळ नावाचे एक गाव होते. नावाप्रमाणे अतिशय घाणेरडे होते. तेथे राहणारे धर्माचे पालन करीत नसत. सर्व स्त्री पुरुष वाटेल तसे जारकर्म करण्यात पटाईत होते. नीती अजिबात शिल्लक राहिली नव्हतीच. वेदशास्त्र जप तप तेथे अस्तित्वातही नव्हते. नव्हे तर या लोकांना एकूणही माहिती नव्हते की खरं म्हटलं तर वेद आणि शास्त्र हे खरे तर ब्राह्मणाचे दोन डोळे आहेत. यापैकी एक येत नसले तरी त्याला एकाक्ष म्हणायला हवे. मग या नगरीतील ब्राह्मणांना दोन्हीपैकी दोन्हीही येत नव्हते म्हणजे ते आंधळेच होते. त्या नगरात
चहाडखोर, झार, दारुडे, वाटखोर, दुराचारी, मात्यापित्यांना छंडणारे असे लोक फार मोठ्या संख्येने राहत होते. त्या गावात विदूर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आता आपण त्याची गोष्ट पाहूया आणि लक्ष देऊन ऐका. तो नेहमी विषय वासनेत बुडालेला असे. तो सतत वेश्येच्या घरी पडलेला असे. त्याची बायको दिसण्यात खूप रूपवान होते. अशा या ब्राह्मणाच्या बायकोचे नाव होते बहुला. तीही वाईट चालीची होती. ती सुद्धा जार कर्म करीत असे. एकदा जाराबरोबर एकांत करीत असताना पतीने तिला पकडले. जार कसा बसा निष्ठून पळून गेला. बहुलेला विदूर ब्राह्मणाने खूप मारले. तिची निर्भत्सना केली. तेव्हा ती म्हणाली, तू सुद्धा नेहमी वेश्येकडे पडलेला असतोस, मग मी काय करावे? तू जे रोज रोज करतोस तेच तर मी केले आहे. तिचे हे उत्तर ऐकून अधिकच चिडून जाऊन तिला लाथांनी मारत विदूर ब्राह्मण म्हणाला, तू जार कर्म करून जो पैसा मिळवला आहेस ना, आणि ते सर्व माझ्याकडे. तिने काही केल्या त्याच्याकडे पैसे दिले नाहीत म्हणून विदूर ब्राह्मणाने तिचे सर्व अलंकार काढून हिसकावून घेतले. घातलेला घरातला सारा पैसा घेतला आणि आपण रोज तिच्याकडे जायचे, त्या वेश्येला नेऊन दिले. अशा तऱ्हेने दोघेही सारखे व रोजच पापचरण करीत असत. पुढे एक कलांतराने तो ब्राह्मण मरण पावला. यमदूतांनी त्याला नेताना वर गेल्यावर सुद्धा फार चले. आयुष्यात पापे करणाऱ्यास यमलोकात तर जावेच लागते व तेथे आपले पापकर्माची फळे तर त्यांना भोगावीच लागतात. म्हणूनच तेथे यमदूत अशा लोकांचा छळ करतात. मग त्याला त्यांनी भयानक अशा कुंभी पाकात टाकले. त्यानंतर विद्याचल पर्वताच्या दऱ्याखोऱ्यातून पिशाच रूपाने तो भटकू लागला. नेहमी भयंकर भूक आणि तहानेने तो अतिशय व्याकुळ झालेला असे. शरीराला भयंकर जखमा झालेल्या असत. कुष्ठरोगाने त्याचे सर्व शरीर सडले होते. कधी कधी वृक्षाला उलटे टांगून द्यावे, उगाच हाका मारत रानावनात इकडे तिकडे हिंडावे. काट्यांनी भरलेल्या रानात कसलीची फळे मिळू नयेत अशा तऱ्हेने आपल्या पापाचे भोग तो ब्राह्मण भोगत होता. इकडे तिकडे पतीच्या निधनानंतर बहुलेला एक मुलगा झाला. पण तो कुणापासून झाला हे काही तिला सांगता आले नसते. असेच दिवस गेले. एकदा शिवरात्रीला यात्रेकरूचा मेळा गोकुर्णे क्षेत्राला जालत होता. बहुला आपल्या पुत्रासह त्या यात्रेत सामील झाली. तेथे आलेल्या अनेक पुण्यवंत ऋषींचे दर्शन घेऊन सर्वजण पवित्र झाले. बहुलेनेही सर्वांबरोबर स्मरण केले आणि गोकुर्ण महाबळेश्वरचे दर्शन घेतले. मग ती पवित्र मनाने पुराण ऐकायला जाऊन बसली. पुराणिक बुवा सांगत होते, जारिणी स्त्रीला यमदूत मुळीच क्षमा करीत नाही. लोखंडाची जाळ सळई तापून लाल लाल करून तिच्या योनी मार्गात घालतात. बहुला हे निरूपण ऐकून अत्यंत बैचेन झाली आणि ओक्षीबोक्षी रडू लागली. पुराण संपल्यावर तिने पुराणिकाला नम्रपणे नमस्कार करून आपली हकीकत कोणत्याही आडदा पडदा न ठेवता सांगितली आणि पुराणिकाला म्हणाली, गुरुवर्या, माझ्या हातून असलेच फार पाप झाले आहे. आता यमदूत तर मला फार फार छळतील, मला त्याच्यापासून कोण सोडवील? स्वामी, भीतीने मी थरथर कापत आहे. आता मी काय करू? मी अत्यंत पापिनी आहे, मी चांडाळीन आहे, मी जार कर्म केले आहे आणि म्हणून मला भय वाटत आहे. आता कधीही यमदूत मला पकडून नेईल, नरकुंडात टाकतील, तापलेल्या भूमीवरून चालायला लावतील, तीक्ष्ण शस्त्राने टोचतील, तप्त सुळांवर चढवतील, मिरच्यांची धुरी देतील आणि कितीतरी प्रकारांनी तेथे माझा छळ करण्यात येईल, माझे हालहाल करण्यात येतील, महानरकात घालतील. तेथून मला कोण सोडवेल? त्यातून सुटण्याचा काही उपाय असेल तर कृपया मला सांगा. त्या दिवसापासून बहुलेला अन्नपाणी गोड लागेना. शेवटी त्या ब्राह्मणाला शरण गेली आणि त्याला म्हणाली, मी आपणाला शरण आले आहे, तेव्हा कृपा करून माझ्यावर दया करा. मग त्या ब्राह्मणाने तिला पंचाक्षरी मंत्र सांगितला. देवालयात आपल्यासमोर बसून शिवलीला अमृत ऐकवले. तिनेही अत्यंत मनोभावे व अत्यंत आदराने ती सर्व कथा ऐकली. श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. बहुलेने श्रवण व्यक्ती केली आणि बहुलेची पापे सत्संगतीने लगेचच पटापट नष्ट होऊ लागली. हा शिवमहिमाचा खूप मोठा धनलाभ आहे. ती आता सदोसदी शिवनामाचा जप अगदी मनापासून करू लागली.
त्यामुळे तिचे सर्व दोष एका पाठोपाठ याप्रमाणे नष्ट होऊन ती इतकी पवित्र झाली, ज्याप्रमाणे तव्याचा बुरसा घासून काढला की तो आरशासारखा स्वच्छ होतो, तसा परिसराला सानिध्यात येऊन लोखंड लागले की त्याचे संपूर्णपणे सोने होते, वाळलेले लाकूड अग्नीत पडले की ते सुद्धा पूर्णपणे अग्निरूप होते, पवित्र अशा गंगेला छोटासा आहोळ मिळाला की तो गंगारूप होऊन जातो आणि मग त्याचे पाणीही गंगाजळ बनते। त्याचप्रमाणे बौलासुद्धा तिचे सर्व पापे शिवकृपेने नाहीशी होऊन पूर्णपणे शुद्ध झाली होती, पवित्र झाली होती। रोज नित्यनियमाने केलेल्या शिवकथा श्रवणाने बौला निर्दोष झाली होती। ती स्वतःच आपल्या मुखाने रात्रंदिवस शिवकीर्तनाने गाऊ लागली। शिवलीला अमृताच्या श्रवणाने सर्व पावन होतात, या जन्मी त्यांना पूर्णपणे मुक्ती लाभते। हे लक्षात ठेवा मित्रांनो, तीर्थाटन केल्याचे पुण्य फक्त शिवकीर्तन श्रवण केले की मिळते। योग प्रयाग या तीर्थाचे पुण्यसुद्धा शिवलीला अमृत कथासार ऐकल्यावर मिळतात। व्रत साधन हे काहीही न करता केवळ श्रवणाने नवविद्या भक्ती केल्याचे पुण्य मिळते। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चारही वर्णांच्या आडी चारी ब्रह्मचर्याश्रम गृहाश्रम वानप्रथाश्रम संन्याश्रम या चारी आश्रमातल्या सर्व लोकांनी शिवकथामृत नित्यनेमाने मनोभावे व भक्तिभावाने ऐकून पावन व्हावे। बौलासुद्धा आता पार बदलून गेली होती, आता तिला संतांचा सहवास आवडू लागला। ती आता आपल्या तोंडाने कोणाची निंदा न करता फक्त आपल्या गुरुची मनोभावे सेवा करत होती व शिवस्मरण करत होती। गोकुर्णी क्षेत्रात राहून तीर्थात नेहमी स्नान करीत असे, सर्व अंगाला भस्म फासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असे, त्यामुळे बहुला अत्यंत पवित्र झाली होती। शंकराने तिला शिवलोकात नेऊन येण्यासाठी यायला सांगितले व दिव्य विमान पाठवले आणि तिचा उद्धार करून आपल्या पायाशी तिला कायमची जागा दिली। बहुलेने खूप पापकर्म केलेले होते, पण तिच्या शिवलीला अमृत कथासार यातल्या कथा ऐकून तीसुद्धा पवित्र झाली होती। बहुलासुरका सारख्या एवढ्या पापिनीचा उद्धार मग भगवान शंकरांनी केला ते पाहून सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले। तिला विमान न्यायला आली ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट लोकांना वाटू लागली। शंकराच्या पायापाशी तिला जागा भेटली। शंकराजवळ गेल्यानंतर बहुलेने शंकर पार्वतीची स्तुती केली। तेथे अंबा बहुलेला म्हणाली, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झाली आहे, तेव्हा आता तू तुझ्यासाठी हवे ते वर माग, हवे ती इच्छा अवश्य मी तुझी पुरी करीन। देवी, माझा पतीही पापी होता, त्याला आता कोणती गती प्राप्त झाली आहे हे मला ठाऊक नाही। माते, त्याला क्षमा कर, त्याच्यावर कृपा कर आणि त्याला पावन करून तेथे आण। बहुला पतीच्या आठवणीने अतिशय गहिवरून म्हणाले, बहुले तू खरोखरच धन्य आहेस, आपल्याबरोबरच आपल्या पापी पतीच्या उद्धाराची तुझी तळमळ पाहून मला खूप आनंद झाला। आता खरोखरच तुझ्या पतीची भेट घडवावी असे मला वाटत आहे, असे म्हणून पार्वतीने सांगितले, बहुले तुझा पती आता पिशाच होऊन विंध्याचल पर्वतावर भटकत आहे, तू तुमराला आपल्या बरोबर घेऊन त्या पर्वतावर जा, त्याला शिवकथा ऐको म्हणजे तो सुद्धा पावन होईल। पार्वतीचे बोलणे ऐकताच बहुलेला फार आनंद झाला। तुमराला आपल्याबरोबर घेऊन ती विंध्याचल पर्वतावर आली। तेथे विदूर ब्राह्मण पिशाच रूपाने वेड्यासारखा दऱ्याखोऱ्यात इकडे तिकडे फिरत होता। तुमराने आपली सर्व शक्ती खर्चून त्याला पकडले आणि तेथे त्याला एका झाडाला वेलींनी गच्च बांधून टाकले। मग तुमराने तेथे त्याच्यासमोर शिवकीर्तन सुरू केले, ते ऐकताना भोवतालचे पशुपक्षीसुद्धा उद्धरले। विदूर ब्राह्मणानेही ते कीर्तन ऐकून सावध झाला, त्याच्यातील पिशाच वृत्ती नाहीशी झाली, तो शुद्धीवर आला। आपल्याला बांधले आहे ते सोडावे अशी त्याने तुमराला विनंती केली। तुमराने त्याला सोडले, त्याच्या वृत्तीत आता बदल झाला होता, त्यामुळे त्याला झाडापासून सोडले। त्याबरोबर विदूर पुढे आला आणि त्याने तुंबराचे पाय धरले। आपली स्त्री बहुलाईला समोर त्याने पाहिले। गहीवरून तो म्हणाला, बहुले तू धन्य आहेस, माझ्यासारखी पापी माणसाचा केवळ तुझ्यामुळे आणि या तुमरांनी उद्धार केला आहे, आता तुलाच मी शरण आलो आहे। मग तेथेच तुमराने विदुराला पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला। विदूर ब्राह्मण लगेचच त्या मंत्राचा जप करू लागला, त्याबरोबर त्याने शिवलोकामधूनच दिव्य विमान पाठवले। बौलेसह दिव्य रूप
पावलेला विदुर ब्राह्मण त्या विमानात बसला. मग दोघांनी महादेवाला नमस्कार केला. मीठ जसे पाण्यात विरघळून जाते तसे दोघंजण शिवस्वरूपात पूर्णपणे विलीन झाले होते आणि शिवरूपात एकदम रूप झाले होते. गार जशी पाण्यात विरघळते, आकाशात निर्माण झालेला किंवा गेलेला आवाज जसा वातावरणात विरून जातो, किंवा कापरात जशी ज्योत मिळून जाते, गंगा जशी एकरूप होते, त्याप्रमाणे बहुला आणि विदूर शिवस्वरूपात विलीन झाले होते. अशा प्रकारे या लोकी कित्येक पापातल्या पापी लोकांपैकी शिवमंत्र घेऊन शिवकथा स्मरण करून कित्येक जीव पापाच्या जीवनामधून उद्धारून गेले आहेत. भस्मातून निघालेल्या भस्मासुराच्या शिवमंत्रामुळे कसा उद्धार केला होता आता मी तुम्हाला सांगतो. श्रोत्यांनो, आपले मन शांत ठेवून ही भस्मासुराची कथा जरूर ऐकावी. असेच एकदा प्रदोषाच्या दिवशी कैलासनाथ कैलास पर्वतावर बसले होते. आपल्या हातात भस्म घेऊन शंकर ते स्वतःच्या सर्व अंगाला लावित होते. भस्म लावित असता असता त्या भस्मात त्यांना एक खडा सापडला. तो एका हाताने उचलून शंकरांनी जमिनीवर ठेवला. तसे शिवाचे चरित्र अनेक आश्चर्यचरक गोष्टींनी भरलेले आहेत. त्याप्रमाणे या खड्यातून एक भला मोठा राक्षस निर्माण झाला. शंकरांनी त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले. शंकरासमोर तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, देवा, आपण मला निर्माण केले, आता मी आपला सेवक आहे, तेव्हा मलाही आपली काहीतरी सेवा सांगा. तेव्हा शंकर त्याला म्हणाले, हे भस्मासुरा, तू ज्या भस्मामधून निर्माण झालास ते भस्म अंगाला लावण्यासाठी रोज मला आणून दे. रोज मला नवीन नवीन चिता भस्म आणून देत जा. शंकराची आज्ञा होताच भस्मासुराला फार आनंद झाला. सर्व पृथ्वीवर फिरून शिवभक्त कुणी मेला असेल तर त्याचे रोज नवे भस्म तो घेऊन येई आणि शंकराला अर्पण करी. तसेच परमभक्ताच्या मस्तकाची माळ करून शंकर गळ्यात घालीत असे. नेहमी स्मशानात पूर्ण वैराग्य नांदत असल्याने शंकर स्मशानात वस्ती करणे पसंत करीत असत. सर्वसामान्यपणे स्मशानात असेपर्यंत लोक विरवत असत. एकदा का घरी आले की पुन्हा पहिल्याप्रमाणेच विषय सुखात दंग होऊन शरीरातील वास्तव्य करीत असलेली पंचमहाभूते आणि पिंड ब्रह्मांड जाळून त्यापासून जे सत्वात्मक उरत असे ते भस्म शंकरांना अतिशय आवडत असे. माणसाचे षडविकार नाशवंत आहेत, पण कुठल्याही प्रकारचा विकाररहित असा शिव परब्रह्म हा अत्यंत निश्चित शाश्वत आहे, चिरकाल टिकणारा आहे, त्रिकालितीत व्यापून राहिलेला आहे. यश, पैसा, कीर्ती, ज्ञान, योदर्य, वैराग्य हे सर्व एका ठिकाणी नांदत नाहीत, परंतु शंकराच्या ठिकाणी मात्र ती सर्वत्र एकत्र नांदत होती. कृतित्व, नियतित्व, भ्रोकातुत्व, विभुतत्व, साक्षित्व, सर्वत्व या सहा चिन्हांनी युक्त असलेले भगवान शंकर म्हणजे खरोखरच परिपूर्ण असा ब्रह्मनंद होता. अशा शंकरांनी स्वतःच भस्मासूर निर्माण करून त्याला भस्म आणायला पाठवले. भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासूर गर्वाने फार उन्मत्त झाला. त्याच्या मनात अतिशय आसुरी विचार येऊ लागले. गाई आणि ब्राह्मण पाहिले की त्यांना मारून टाकावे असे त्याला त्याच्या मनातून वाटू लागले. या सर्वांना मारून येऊन राक्षसाचे राज्य निर्माण करावे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही अन्य राक्षसाच्या मदतीने आपण जिंकून घ्यावे आणि त्याचा संपूर्णपणे नाश करावा. अशा तऱ्हेने त्रिभुवन जिंकून इंद्राच्याही ऐवजी त्रिभुवनासवर स्वतःच राज्य करावे. त्यासाठी शंकराने फसवले पाहिजे असा कपटी विचार आपल्या मनात ठेवून भस्मासूर एके दिवशी शंकरापाशी गेला आणि म्हणाला, भोलेनाथ, आज मी सर्व पृथ्वी हिंडलो, सारे गाव, रान, जंगल आणि स्मशान दुडाळले, अगदी पृथ्वीचा कानाकोपराबी पालथा घेतला, पण आज शुद्ध भस्म कोठेही मिळाली नाही. माझा तर आतापर्यंतचा नेम आहे की तुम्हाला रोज नवीन चिता भस्म आणून द्यायचे. तेव्हा माझ्या या नेमात खंड पडू नये यासाठी पार्वतीनाथा आपण मला मी ज्याच्यात त्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म होईल असा वर द्या. कपटी भस्मासुराने नाटकी नम्रपणे शंकराला लोटांगण घातले. निष्कपटी भोळा शंकर त्याच्या या नाटकाला फसला आणि लगेच वर द्यायला सिद्ध झाला. पार्वती मातेने अत्यंत त्वरतेने शंकराचा हात धरला आणि म्हटले, देवा, जर त्याला हा वर दिला तर हा राक्षस सर्व पृथ्वी भस्म करेल. आधीच बोंबा मारायची हौस त्यात फाल्गुन मास आला की असे होईल. नक्की माहीत असलेल्या वाट चोरी करणाऱ्यास राजानेच निरोप देऊन पाठवावे किंवा एखाद्या कामंद पुरुषास स्त्री राज्यात मुख्य म्हणून नेमावे. दारू पिणाऱ्या व्यक्तीला अख्खे सिंधीचे वन दाखवावे तसा हा वर याला दिला
तर होईल. एखाद्या भूतबाधा झालेल्या माणसाला जहाल विच्छू चावला की तो जसा थैथयाट करून नाचतो तसा हा भस्मसूर सगळीकडे मन अंगानाच करील. तेव्हा तुम्ही याला काही हा वर देऊ नका. कार्तिक स्वामी, गणपती, वीरभद्र आणि नंदेश्वर आणि सर्वांनी शंकरांना हेच सांगितले, पण शंकरांना हे पटले नाही. त्या सर्वांचे म्हणणे डलवून त्याने भस्मासुराला त्याने मागितलेला वर दिला. वर मिळताच भस्मासूर अतिशय आनंदाने तर नाचू लागला. त्याचा झालेला आनंद त्रिभुवनात मायेना. लगेच तो मृत्यूलोकात आला आणि संत, भक्त, गायी, ब्राह्मण यांना शोधून शोधून काढून त्यांचे भस्म करू लागला. सर्व अतिशय तपस्वी आणि विद्वान अशा ऋषींचे त्यांनी भस्म केले. 56 देशाचे राजेचे शोधून त्यांचेसुद्धा त्याने भस्म केले. सगळीकडे अनर्थ माजला. विद्वान ब्राह्मण आपल्या सर्व कुटुंबसह भीतीने गुहातून माजला. बाहेर ससाना पक्षी ज्याप्रमाणे आकाशातून झेप घेऊन आपले भक्ष्य अचूकपणे पकडतो तसा भस्मासूरसुद्धा आकाशातून झेप घेऊन या प्राण्याचे पाताक्षणी भस्म करीत असे. आता भस्मासुरापुढे कुणाचीही काहीही चालेना. जर एखादा नास्तिक माणूस वेळा वाकडा बरळू लागला तर पंडितांनाही त्याला मुळीसुद्धा आवरता येत नाही. तसे भस्मासुरापुढे आता कुणाचीही काहीही युक्ती चालेना, कारण शंकरांनीच त्यांना वर दिलेला होता. शंकरांना मात्र या गोष्टीचीसुद्धा ददीफिकर नव्हती, कारण शंकरांना भस्म आणून देताना खोटेपणाचा तो अतिशय नम्र बनत असे. नंतर भस्मासुराने आपल्या मनात विचार केला, प्रथम आपल्याला मिळालेल्या वराने इंद्राचे भस्म करावे, मग विष्णू लोकात जाऊन पृथ्वीपालक विष्णूचे भस्म करावे, शेवटी आपल्याला निर्माण करणाऱ्या गंगाधराचे भस्म करावे आणि साऱ्या त्रिभुवनात सुंदर असलेली त्याची पत्नी पार्वती आपण हिरावून घ्यावी. भस्मासुराच्या या कृतेने पृथ्वीवर सर्वत्र हाकार माजला. सर्व ऋषी आणि चारी वर्णांचे लोक विष्णूजवळ घाऱ्याने घेऊन आले आणि भस्मासुराची सर्व हकीकत त्यांनी विष्णूला सांगितली. ते सर्वजण म्हणाले, हे देवा, शंकराने काय केले हे? शंकराने त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी त्याचा नेम चुकू नये म्हणून वर देऊन बसला, पण त्याने आता आम्हा सर्वांना जगणे अशक्य केले. आपण पृथ्वीचे प्रतिपालक आहात, तेव्हा आम्ही सारे आता आपणास शरण आलो आहोत. आपण आम्हाला वाचवा. मग त्या सर्वांना घेऊन नारायण शंकरापाशी आला आणि भस्मासुराने त्रैलोक्याला कसे गाणले याची सविस्तर हकीकत सांगितली. त्याच्या संकटातून आता आम्ही एवढेच जगलो आहोत, पण भस्मासूर कोठे आणि कसा येईल आणि कोणाच्या डोक्यावर हात ठेवील याचे सांगता येत नाही. शंकरा, मला तर तुमचा प्रांतही अजिबात सुरक्षित दिसत नाही. पार्वती मातेला सांभाळा, विष्णूने अगदी स्पष्टपणे शंकराला सांगितले. एकंदरीत तुमच्या सर्व हकीकतेवरून भस्मासुराचे मरण आता जवळ आले आहे असे मला वाटत आहे. आता तुम्ही निश्चिंतपणे आपापल्या घरी जा असे त्यांना शंकर म्हणाले. तेवढ्यात भस्मासुरच नेहमीच्या नाटकीप्रमाणे तेथे आला. आपले गाराणे घेऊन तेथे आला. जमाकडे त्यांनी आपली क्रूर दृष्टी फेकली. येथे जे जे आले आहेत त्याचे तो उद्या भस्म करायचे असे त्याने ठरवले होते. भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर म्हणाले, हे राक्षसा, तुझ्या भल्यासाठी मी तुला वर दिला आणि तू त्याचा गैरफायदा घेतलास. तुला मी वर दिला, तू पृथ्वीचा सहार केलास, तुला लाज नाही वाटत का? तू तर पक्का दगाबाज निघालास. त्याबरोबर भस्मासुराने रागाने म्हणाले, वर देण्यापूर्वीच तू विचार करायला हवा होता. मला मिळालेल्या शक्तीचा मी उपयोग करून उपयोग घेऊ का नाही? तुला म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको हवीच कशाला? मला देऊन टाक मुकाट्याने, नाहीतर मी आता तुझ्याच मस्तकावर आधी हात ठेवतो. असं कोण म्हणाला? भस्मासूर शंकराला म्हणाले. भवानी उठून घरात निघून गेली. तिच्याकडे काम दृष्टीने बघत असुर म्हणाला, अशी जाऊन जाऊन तू कुठे जाणार आहे? शिवाच्या आधी भस्म करून मग मी तुला पळवून नेईन. शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी तो असुर पुढे आला. त्याबरोबर तेथे जमा झालेले ऋषी मुनी सर्व पळू लागले. उमानाथांनी त्यांच्यापासून वाचवण्यासाठी पळायला सुरुवात केली. अरे जोगाड्या, थांब, पळतोस कुठं? आता मी तुझे भस्म करून अंगाला राख फासतो, असे म्हणत भस्मासूर शंकराच्या मागे मागे धावू लागले. खरोखर वेदशास्त्रानं ज्याचा पार कधी लागला नाही, या मायेचे चक्र चालवणाऱ्या शंकराने त्यांनीच निर्माण केलेला भस्मासूर धरू हातात पाहत होते. पळता पळता एकदम शंकरांना आपण पकडलेले असे वाटे, तेवढ्यात ते दूर गेलेले दिसत. असा भस्मासूर कोटी वर्ष शंकराच्या मागे धावत होता, पण सर्वेश्वर शंकर त्याच्या हातास अजिबात लागत नव्हते.
सर्व विद्या एकत्र करून गोखल्याधरी मदनाला जाणणाऱ्या शंकरांना पकडता येणे शक्य नव्हते. तरी पण भस्मासुराला मात्र याची जाणीव नव्हती. तो आपल्याला मिळालेला वर म्हणजे एक दिव्य शक्ती आहे असे समजत होता. त्यामुळे तो आता स्वतःला अजिंक्य समजून गर्वाने अगदी धुंद झाला होता. त्याला सारासर विवेच राहिला नव्हता. पण जे प्रेमळ भक्त होते त्यांच्याकडे मात्र आपोआप शंकर ओढले जात होते. उमेसह ते त्या भक्तीच्या घरी अगदी आनंदात राहत होते. तप, बल, विद्या आणि धन यांच्या जोरावर त्रिभुवनाचे नियंत्रण आपल्या शंकरांना धरून ठेवू पाहणारे मूर्ख ठरत. अशा गर्वाने जे अंध होतात ते जन्ममनेचे फेरे सतत पुन्हा पुन्हा घालीत असतात. अशा रीतीने अहंकाराने उन्मत्त झालेल्या भस्मासुराला शंकर कधीही सापडणे शक्यच नव्हते. इकडे भवानीने सर्वावरील संकट निवारण्यासाठी आपल्या बंधूंची श्री विष्णूची प्रार्थना केली. हे कमलनयना, हे कमलाधरा, हे प्रियकरा, हे जगाला वंद्य असणारा जनार्दना, जगरक्षका, चक्रधरा, भवभय हरणाऱ्या शेषशाही भगवाना, तू आता प्रकट हो. विष्णूंनी जेव्हा साक्षात भवानीची प्रार्थना ऐकली त्याबरोबर सुंदर मोहिनीचे रूप धारण केले. विष्णू भस्मासूर राक्षसाला आडवे आले. वडाच्या झाडाचे रूप घेऊन शंकर उभे होते. अत्यंत सुंदर आणि लावण्यवती यवनाने बहारलेल्या मोहिनीला पाहताच भस्मासूर अगदी वेडा झाला. मोहिनीचे स्वरूप बघायला आकाशातून सर्व देवांची दाटी झाली होती. अष्टनायिकेचे सौंदर्य अत्यंत मोहक असलेल्या त्या मोहिनीच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावे इतकी ती सुंदर होती. तिचे नित्य पाहून तन्मय झालेला भस्मासूर कामांधनापणाने तिला म्हणाला, हे स्त्री आहे, तुझ्याकडून लक्ष्मी आणि पार्वती अगदी ओवाळून फेकून द्यावेत. तुझे सुंदर मुख कमल बघून माझे प्राण अगदी कासावीत झाले आहेत. तुझ्या अति तीक्ष्ण अशा यवनेच्या नयनबाणांनी माझ्या मनाचा हरिण अगदी जखमी झाला आहे. तो पा, तुझ्या पावलांचा मागावा घेत घेत वसंत ऋतू येत होय. चल, मला माळ घाल, मी जन्मभर तुझा दास होऊन राहीन. खरंच भस्मासुरा, होय मोहिनी, ती पार्वती काय लक्ष्मी काय तुझ्यासमोर तुच्छ आहे. तुझ्या या गोड बोलण्याने मला प्रसन्नता आली आहे. चल चल मोहिनी, माझ्याबरोबर विवाह कर, मी तुझा दास होईल. मायावी वेषधारी विष्णू हसून भस्मासुराला म्हणाले, समोर जो मोठा वृक्ष दिसतो आहे ना, त्यात आमच्या कुळाचे आराध्य दैवत लपलेले आहे. लग्नाआधी माझ्या पतीसह मी तुझ्याशी त्या वृक्षासमोर नित्य गायन करीन, मग पतीला माळ घालीन असं आम्ही नवच बोललेले आहे. कारण कित्येक दिवस माझे हे मुसूम मुसणार तारण्य अगदी वाया चाललं होतं. मनोजोगा कोणी पतीच मला मिळाला नव्हता. ज्याला मी वरायचे तो माझ्या सौंदर्याला घाबरून मला नाकारायचा आणि लोचटपणाने माझा स्वीकार करणाऱ्यांना मी नाकारायचे. पण आज तुझ्या रूपाने माझे मनोरथ पूर्ण झाले आहेत. आता आधी मला मी बोललेला नवस फेडलाच पाहिजे. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आधी तू माझ्याबरोबर नित्य कर. मी जिथे हात ठेवीन तू तसा हात ठेवला पाहिजे. मी जे हावभाव दाखवेन तू ते दाखवले पाहिजेस. हीच तुझी परीक्षा आहे, तुझी कसोटी आहे. या कसोटीत तू आधी उत्तीर्ण हो. तुला ते सहज शक्यसुद्धा आहे, पण जर का यात काही चूक झाली तर मात्र कठीण आहे. कारण आमचे दैवत फार कडक आहेत. ते जर कोपले तर सर्व ब्रह्मांडसुद्धा जाळून भस्म करून टाकतील. अत्यंत सौंदर्यशालिनी मोहिनीवर मोहित झालेल्या भस्मासुराने तिच्या प्राप्तीच्या आशेने तिच्या साऱ्या अटी मान्य केल्या. त्याला बोलून ती त्या व्रटवृक्षासमोर म्हणजे शंकरासमोर घेऊन आली. व्रटवृक्षाला नम्रपणाने वंदन करून मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. ती गाणे स्वतःच म्हणू लागली. तिचे नित्य आणि गायनातील ते कौशल्य पाहून अप्सरा, गंधर्व, किन्नर सर्व अगदी तटस्थ झाले होते. सर्व देव त्यावेळी भुंग्यांचे रूप घेऊन गुंजराव करीत तिच्या भोवती पिंगा घालीत होते. तिचा अतिशय गोड आवाज ऐकून शेषशाही डोक्यावरचे पृथ्वीचे ओझे ओढून सोडून वर येण्यासाठी अत्यंत आतुर झाला होता. मोहिनी जेथे जेथे हात ठेवील तेथे तेथे भस्मासुरही हात ठेवीत होता. तिच्या नित्याच्या प्रत्येक मेंदू मुद्रेप्रमाणे हावभावप्रमाणे तो हावभाव करीत होता. मोहिनी प्राप्त झालेल्या आनंदात बेमान होऊन तल्लीन होऊन गेला होता. नाचत होता, घायाळ नजरेने मोहिनीकडे पाहत होता. तसे हातवारसुद्धा करीत होता, नाचत होता. नाचता नाचता शेवटी मोहिनीने आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले. भस्मासुरानेही तसेच केले आणि तो जागच्या जागी भस्म झाला. मग त्या क्षणी मोहिनीचे रूप टाकून विष्णूसुद्धा पुन्हा चतुर्भुज रूपात प्रकटले.
वटवृक्षाचे रूप सोडून शंकरही पुन्हा मूळ रूपात प्रकटले. तेथेच हर हरांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली म्हणून हे हर हरी भेट हा सण उत्सव म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, देवांनी वरून दोघांच्या पुष्पवर्षाव केला आणि कारण भस्मासुराच्या नाशाने त्रैलोक्यावरचे संकट टळले होते म्हणून याला हर हरी भेट असे नाव दिले आहे. हर हरी भेटाच्या दिवशी भस्मासुराचे भस्म झाले होते. रात्री 12 वाजता दोघांनी हर हरींनी एकमेकांना भेट दिली. त्या दिवशी हरीला बिल्वपत्र आणि शिवजीला तुळसपत्र रात्री 12 वाजता चढवण्याचे हे मोहिनीच्या रूपाचे सुंदर असे एक व्रत आहे. मोहिनीचे सुंदर रूप पाहता शंकरसुद्धा संयम विसरले होते. त्यामुळे शंकराचे वीर्य खलन झाले होते. भूमीवर पडता पडता त्याचे 8 भाग झाले. ते अष्टभैरव बनले. असितांग रूर चंड क्रोध उन्मत कपाल भीषण आणि सहार अशी त्यांची नावे आहेत. ते शिवाचेच अंश आहेत. भस्मासूर मेल्याची बातमी कळताच सारे त्रिभुवनात अतिशय आनंद झाला. शंकर आणि विष्णू हातात हात घालून अतिशय आनंदाने नाचू लागले. कैलास पर्वतावर आले. अंबिकेने दोघांची पूजा केली. खरोखरच दोघांची लीला अगाध आहे. त्या दोघांची पूजा केल्याने जगदंबेला फार आनंद मिळाला. श्रोता हो, पुढील कथा तर अमृताहून सुद्धा सुंदर आहे. शिव पार्वतीचा विवाह व कार्तिक स्वामीचा जन्म पुढील कथेत सांगितलेला आहे. ती मी आता तुम्हाला सांगणार आहे. ती नीट लक्ष देऊन आता ऐकावी. या अध्यायात कैलास आणि वैकुंठ दोन्हीही एक झाले आहेत. सिंहासाच्या पर्व काळामध्ये पावन अशा या ग्रंथरूपी गौतमी नदीत भाविक जन अखंड बुडी मारून आनंदात अगदी मग्न होऊन जातात आणि प्राप्त होणाऱ्या पुण्याने त्यांना शिवलोकात स्थान मिळते. हे शिवलीला कथा अमृत आपणास कथन करताना श्रीधर स्वामींनी ब्रह्मानंद असा झालेला आहे. मित्रांनो, हा अध्याय पण मोहिनीचा खूप सुंदर होता. तर मला वाचताना खूप आनंद येत असतो. या साऱ्या कथा मी खूप आनंदात तुम्हाला सांगत असते. मला थोडेसे सुद्धा असं काही भान नाही राहत की काय हे काय नाही. असं वाटतं मला याच्यापुढे कुठल्या कथा आहे, याच्यापुढे कुठल्या कथा आहे. खूप ह्या शिवजीच्या कथा खूप मनमोहक आहेत. त्यामुळे तुम्ही हे सर्व पावन पुण्य ऐकून घेण्याचे करावे. जर तुम्हाला माझा अध्याय आवडला असेल तर लाईक करावा, सबस्क्राईब करावा, कमेंटमध्ये जय श्री महाकाल लिहावे आणि बेल आयकॉन जरूर दाबावे. जय श्री महाकाल.